जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची मुदत संपली आहे, त्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपली लढाई आता थेट आमने-सामने होऊ द्या अशी भीमगर्जना करीत गवान जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार हेमंत ठाकूर आणि पंचायत समितीच्या उमेदवार रत्नप्रभा घरत यांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून परिसर पिंजून काढला आहे. गव्हाण विभागातील कोपर, शेलघर आणि वाघाची वाडी येथे सोमवारी भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, जयेश टिकोळी, वामन म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, रतन भगत, सी एल ठाकूर, वसंत पाटील, अरुण घरत, संजय भगत, जगदीश घरत, लीना पाटील, यशोदा पाटील, सुगंधा कोळी, योगिता ठाकूर, सुशीला घरत, इंदुमती घरत, स्नेहलता ठाकूर, शशिकला ठाकूर, गीता धुमाळ, रजनी धुमाळ, पूर्वा वासकर, युवा नेते साईचरण म्हात्रे, गोपी भोईर, मयूर ठाकूर, सदन डाऊर, सचिन पाटील, शशिकांत धुमाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.